चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता बेस्ट पैकी आणि छान पैकी अभ्यास करत असाल आणि जास्तीत जास्त मित्रांनो अभ्यास आणि रिव्हिजन करत असाल, त्या सोबत मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व करत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। कारण की मित्रांनो दिवस खूप कमी आहे आणि काम खूप जास्तीत जास्त आहे, म्हणून या कमीत कमी दिवसात अधिकाधिक काम करून हे जास्तीत जास्त काम आपण कंप्लीट करून टाकूयात। या पद्धतीने आणि या रणनीतीप्रमाणे कमीत कमी दिवसात अधिकाधिक काम ओके करून मित्रांनो टोटल अभ्यासक्रम सिलेबस कंप्लीट करूयात। आणि मित्रांनो 100% तुम्ही यश प्राप्त करणार अशा पद्धतीने कराल तर अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि मी सुद्धा मित्रांनो तुमच्या सोबत सदैव कंटिन्यू आहे या छत्रपती सीरीजच्या माध्यमातून तुमच्या सोबत मित्रांनो आज पण उद्या पण आणि कधी पण तुमच्या सोबत आहे ओके। चला ठीक आहे मित्रांनो आपण सुरुवात करूयात आजच्या या सीरीजला। चला मग मित्रांनो आजची जे सीरीज आहे ही सीरीज मित्रांनो गणित वर आधारित जे काही प्रश्न आहे त्या पद्धतीने SSC 12/1/2023 शिफ्ट नंबर 3 अंतर्गत मित्रांनो गणितातील मॅथचे टोटल प्रश्न आपण आज अनालिसिस करून घेऊयात ओके। चला मग मित्रांनो सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्या समोर प्रश्न नंबर 1 आहे ते बघूयात ओके। चला मित्रांनो आपल्या समोर हा सिम्प्लिफिकेशन म्हणजे त्याला बोर्ड मास पण म्हणतो आपण, सरलीकरण म्हणतो हिंदी मध्ये, मराठी मध्ये सरळ रूप देणे म्हणतो, हे आपल्या समोर आहे। आणि यांना कशा पद्धतीने सॉल्व करतात तुम्हाला माहित असेल प्रत्येकाला की यामध्ये मित्रांनो सुरुवातीला ब्रॅकेट ब्रॅकेट मध्ये ऑफ ऑफ सुरुवातीला ब्रॅकेट घेत असतो आपण, ब्रॅकेट नंतर मित्रांनो तुम्हा सर्वांना माहित असेल ब्रॅकेट नंतर मित्रांनो ऑफ घेत असतो, ऑफ मीन्स त्याला हिंदी मध्ये काकीके असेल तर, त्यानंतर मित्रांनो भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी असा हा क्रम असतो, एक सर्वसाधारण माहिती आहे। बघा मित्रांनो मी सॉल्व्ह करेल या ठिकाणी पहिल्यांदा ब्रॅकेट, पण कोणते ब्रॅकेट, लघु ब्रॅकेट। लघु ब्रॅकेट म्हणजे लघु ब्रॅकेट दोन तीन आले तर जो मधोमध असेल तो ब्रॅकेट। मग मित्रांनो या ठिकाणी 28 - 3 किती मित्रांनो 25 होतात, या 25 ने 75 ला भाग दिल्यानंतर मित्रांनो 3 येतात आपल्याकडे। मग आपल्याकडे किंमत आहे मित्रांनो 1/2 + 3 - 5 × 1/5 ऑफ म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी गुणाकार 15 - 3। मग मित्रांनो 5 × 1 = 5, 5 × 3 = 15 ओके। मग त्यानंतर मित्रांनो एक मिनिट इथं 5 नाही मित्रांनो किती आहे 3 आहे, किती आहे 3 आहे 1/3। मग ह्या 3 ने 15 ला भाग दिल्यानंतर हे 5 येणार, 5 × 5 = 25। मग आपल्याकडे 1/2 + 3 - 25 आणि हे किती मित्रांनो -3। मग या ठिकाणी प्रथमतः हे सॉल्व करून घेऊयात 3 × 2 = 6 ने किती 7, 7/2 - - - - + होतात 28, 28 × 2 = 56, 56 - किती मित्रांनो या ठिकाणी 7 म्हणजे किती 49/7, पण मित्रांनो हे मायनस मध्ये असेल ओके, मायनस मध्ये असेल हे लक्षात ठेवा। चला मग मित्रांनो या ठिकाणी विकल्प डी हे बरोबर असेल मायनस मध्ये 39/2 ओके। चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढे डिस्काउंट अंकित मूल्य ओके ठीक आहे, विक्रय लाभ हानीवर हा प्रश्न आहे मित्रांनो बघा समजून घेणार। एक डबल बेड का अंकित मूल्य ₹42,000 है, ग्राहक को ₹1,000 की नगद छूट मिलती है, म्हणजे ₹42,000 किंमत त्या बेडची, ₹1,000 डिस्काउंट। तर आता तुम्हाला माहित असेल की 41,000 किंमत, मित्रांनो नवीन काहीच करू नका, यामध्ये प्रश्नात काय दिलेले फक्त ते आणि ते त्यावरच कॉन्सन्ट्रेट फोकस करा, आपोआप मित्रांनो समस्या सुलभ होते। मग 42,000 मधून ₹1,000 डिस्काउंट जर मिळत असेल तर वस्तूची किंमत होते मित्रांनो फक्त ₹41,000, फक्त नाही ₹41,000 फार मोठी किंमत आहे। त्यानंतर और 5% से 10% की छूट का वादा करने वाला एक स्क्रैच कार्ड मिलता है, बेड के न्यूनतम और अधिकतम विक्रय मूल्य के बीच का अंतर का है मित्रांनो, न्यूनतम आणि अधिकतम कदाचित मित्रांनो त्या व्यक्तीचे
त्या आपण लक फॅक्टर म्हणतो, तो जर असेल तर त्याला कदाचित या स्क्रॅच कार्डवर त्याला 10% सुद्धा डिस्काउंट निघू शकते अधिकतम. किंवा मित्रांनो दिवस खराब असेल, लक बॅड लक असेल तर त्या क्रॅच कार्डला 5% म्हणजे कमीत कमी त्याला 5% डिस्काउंट मिळू शकते किंवा जास्तीत जास्त त्याला 10% डिस्काउंट मिळू शकते. बरोबर, या व्यतिरिक्त दुसरं काही घडणार नाही. मग या ठिकाणी मित्रांनो न्यूनतम आणि अधिकतम यामध्ये मूल्य काय, हे काय अंतर, तर हे मायनस करून टाका 5%. मग याचे 5% करून टाका मित्रांनो, 2 0 ते प्रतिशत साठी कट. मग हे किती, 0 5 1 5 5 24 2050 या ठिकाणी 2050 विकल्प ए मध्ये आहे. ओके, समजून या मित्रांनो प्रश्नासाठी नवीन की. चला त्यानंतर मित्रांनो एक आपल्या समोर प्रश्न आहे, काय आहे बघूयात. 18, 24 और 25 से विभाज्य 6 अंकीय सबसे छोटी संख्या के अंकों का योग ज्ञात कीजिए. हमें इस सवाल में लस ज्ञात करना है. लस मानो लघुत्तम समापवर्ते. लसन ज्ञात करने के बाद हमें 6 अंकीय सबसे छोटी संख्या भी ज्ञात करनी है. अगर हमें लस अगर कुछ भी मिला हो, 20 25 30 जो भी मिले, तो उसे हम उस अंक को उस नंबर को इतने बड़े से बड़े अंक तक लेके जाएंगे कि वह 6 अंकीय संख्या हो, 6 नंबर हो, यानी 6 नंबर. ओके, बघा मित्रांनो मी काय करेल या ठिकाणी 18, 24 आणि 25 से विभाज्य, म्हणजे मी सुरुवातीला सरळ या ठिकाणी लस काढून टाकतो. काय मित्रांनो बघा, काहीच या ठिकाणी करण्याची गरज नाही. 18, 24 आणि 25 यांची लसावी काढून टाकतो. मित्रांनो बघा या ठिकाणी लसावी काढत असताना मी 6 ने भाग देतो. इथं किती मित्रांनो, 3 इथं 4 आणि इथं किती, 25. मग या ठिकाणी 3 चौक 12, 12 गुणिला 25 12 गुणिला आपण जर कधी मित्रांनो या ठिकाणी 25 करतो तर 300 भेटून जातात मला. मग 300 गुणिला 6 किती, तर 18 असेल. आता याला 6 अंकी संख्या बनवूयात. बघा मित्रांनो माझ्या सोबत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि व्यस्त राहा. बघा मित्रांनो काय या ठिकाणी, 1800 छोटी संख्या जे काही असेल 1800. लस किती मित्रांनो, 1800 समजून घ्या. आता 1800 याला मी 6 अंकी तयार करतो. 1 2 3 4 5 आणि 6 झाली ही 6 अंकी संख्या. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजेच काय मित्रांनो, 180,000. क्लिअर इथपर्यंत. मग त्यांनी काय म्हटलेले, 6 अंकी तर पाहिजे पण लहानात लहान पाहिजे. लहानात लहान म्हणजे काय, 18, 24 आणि 25 ने भाग जायला पाहिजे. लस म्हणजे नवीन काही नसतं मित्रांनो. 18, 24 आणि 25 ने एखाद्या संख्येला भाग जात असेल तर ती संख्या 18, 24, 25 ची लस. क्लिअर इथपर्यंत. मग बघा मी काय करेल, 180,000 आहे ना या ठिकाणी, म्हणजे काय मित्रांनो, 18 चा टेबल आहे. 18 चा टेबल कळतं ना, हे 3 0 आहे, ठीक आहे, जास्ती आहे या ठिकाणी. मी काय करेल या ठिकाणी 18 चे 9 पट म्हणजे काय मित्रांनो, 1,62,000 मान्य तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो 18 चे किती, 8 पट डायरेक्ट उत्तर काढू शकतो मी, पण तुम्हाला समजून देण्यासाठी हा कार्यक्रम चाललेला. बरोबर, त्यानंतर 1,44,000. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर आहे 1,26,000. त्यानंतर आहे मित्रांनो 1,08,000. 1 2 3 4 5 6 त्यानंतर आहे मित्रांनो 90,000. तर 90,000 म्हटल्यानंतर आपल्याकडे ही 5 अंकी आहे. 5 अंकी नाही म्हणतात ते, 6 अंकी लहानात लहान 1,08,000. मग 1,08,000 यांची बेरीज करून टाकायची आपल्याला. मग काय, 1 आणि 8 किती 9, तर या ठिकाणी विकल्प बी हे बरोबर असेल. क्लिअर इथपर्यंत. डायरेक्ट मित्रांनो हे 1800 लस आल्यानंतर आपल्याला इथल्या इथं पण एक गोष्ट कळली असती. काय मित्रांनो या ठिकाणी, की 18 च्या टेबल मध्ये आहे काहीतरी, 1 0 वगैरे वाढ आहे, 2 1 2 3 जे काही त्याला कमी कमी करत घेऊन जा. किंवा मित्रांनो डायरेक्ट हे बघा, 18 5 90, 18 6 8 असे. म्हणजेच काय मित्रांनो, 18 च्या टेबल मध्ये 5 पटीत, त्यानंतर इथं 6 पटीत करून ते पण आलं, त्या पद्धतीने पण आपल्याला करता आलं असतं. ओके, मला वाटतं ठीक आहे, हे कळालं असेल तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना, अशी अपेक्षा आहे. पुढे जाऊ पुढचा प्रश्न.
श्री शर्मा ने अपनी कुल आय का 15% किराए पर और शेष भाग का 75% अन्य खर्चों पर खर्च करते हैं और तब भी रुपए 1700 मासिक बचाते हैं, तो उसकी मासिक आय क्या है? बघा समजून घेणार मित्रांनो, काहीच नाही या ठिकाणी जास्त फिर याला या प्रश्नाला आपण 2 ते 3 पद्धतीने सॉल्व करू शकतो, पण तुम्हाला एक पद्धत पचनी पडेल, ती तुम्हाला दाखवतो या ठिकाणी काय 15% यांना आपण ऍक्च्युअल लिहितो 15/100 म्हणजे 3/20 म्हणजे शर्मा ची पेमेंट जर 20 रुपये आहे त्यापैकी 3 रुपये खर्च करून टाकतो तर शेष किती शिल्लक किती 17 रुपये मान्य इथपर्यंत। पुढे मित्रांनो शेष भाग का 75% म्हणजे 75/100 इथं 3 तरी 4 म्हणजे 4 रुपये पैकी 3 रुपये खर्च करत असेल तर शिल्लक किती मित्रांनो 1 रुपये झालं मित्रांनो। 17 × 1 किती तर 17 येतात आणि या 17 साठी त्यांनी दिलेले मित्रांनो 1700 रुपये मान्य म्हणजे किती मित्रांनो या ठिकाणी 20 जास्तीचे 1/20 बरोबर। इथं मित्रांनो 20 × 4 किती तर या ठिकाणी इथं सुद्धा मित्रांनो 20 जास्तीत देऊन टाका 1, 2 आणि 3 तर 8000 विकल्प नंबर 3 हे बरोबर असेल। ओके चला पुढे जाऊ पुढचा प्रश्न। अनुपात आणि समानुपात 3, 12, 14 का चतुर्थानुपाती ज्ञात करे डॉट क्या होता है? बघा मित्रांनो 3, 12 आणि 14 आणि हे चतुर्थ अनुपात। अनुपात मध्ये काय करतात मित्रांनो आपण चतुर्थ अनुपात आपण दाखवू शकतो चतुर्थ फर्स्ट अँड लास्ट जो अनुपात असतो आणि मिडल मध्ये जे असतात त्यांचं गुणाकार म्हणजे 3 यानच लिहतो मी। ओके चतुर्थ अनुपात साठी त्यानंतर 12 × 14 3 या ठिकाणी गुणाकार मध्ये इकडे येताना भागाकार मध्ये भाग देऊन टाका किती मित्रांनो 4, 14 × 4 किती तर यांची किंमत आली मित्रांनो या ठिकाणी 56 सी बरोबर असेल। ओके चला पुढे जाऊ पुढचा प्रश्न काय ठीक काय मित्रांनो। एक सब्जी विक्रेता अपनी विक्री वास्तविक वजन से 12% कम वजन का उपयोग करके करता है और फिर क्रय मूल्य पर 32% का लाभ कमाता है तो कुल प्रतिशत ज्ञात कीजिए। बघा मित्रांनो सुरुवातीला क्रय मूल्य पर 32% हे गिवन 32% ला कसं लिहितो मित्रांनो आपण 32/100 म्हणजे इथं किती मित्रांनो 4 ने भाग दिल्यानंतर 8, 4 ने भाग दिल्यानंतर 25 म्हणजे 25 रुपयाची वस्तू तो या ठिकाणी 25 रुपयावर 8 रुपये नफा घेतो तर किती येणार मित्रांनो या ठिकाणी 25 एक मिनिट ओके तर या ठिकाणी किती येणार तर या ठिकाणी मित्रांनो 25 + 8 करून टाकूयात तर 33 येणार। त्यानंतर पुढे काय 12% कम वजन का उपयोग करते है 12% म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 12/100 मग या ठिकाणी किती 20 क्लियर इथपर्यंत 4 × 3 = 12, 4 × 2 = 8, 25 म्हणजे या ठिकाणी काय मित्रांनो कम वजन म्हणजे इथं 25 तर या ठिकाणी किती 22 इथपर्यंत क्लियर असाल तुम्ही फक्त तिरकस गुणाकार करून टाका 22 × 5 = 10 आणि हे किती 55 555 इथं गुणाकार करून टाका मित्रांनो हे 5 7 आणि हे किती 82 825 मग 550 ची वस्तू 825 ला जर तो व्यक्ती विकत असेल तर 550 वर नफा किती 825 − 550 जर आपण करतो इथं 5 इथे किती मित्रांनो 7 आणि इथे 2 × 2 = 75 किती 550 रुपयावर तो व्यक्ती 275 रुपये कमवत असेल तर 100 वर किती तिरकस गुणाकार करून टाका मित्रांनो कार्यक्रम होतो या ठिकाणी 1 0 इथं कट 1 0 इथं कट 11 × 5 = 2 त्यानंतर 11 × 5 = 5 5 × 5 = 25 म्हणजे किती 50% या ठिकाणी उत्तर बरोबर असेल। ओके 50% विकल्प सी। ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढचा प्रश्न।
पुनः या ठिकाणी ₹500 की धनराशि पर 2 वर्षों के लिए वार्षिक रूप से चक्रवृद्धि हुए चक्रवृद्धि ब्याज और साधारण ब्याज के बीच का अंतर ₹1.25 है, तो वार्षिक ब्याज दर ज्ञात कीजिए। बरोबर बघा मित्रांनो, आपण कशा पद्धतीने सॉल्व करूया मित्रांनो, याला दोन पद्धतीने सॉल्व करणार आपण, दोन पद्धत असतील। ओके, मग या ठिकाणी प्रथम पद्धतीने मी सॉल्व करेल तर या ठिकाणी एक वर्ग संख्या भेटणार आहे आपल्याला, मग त्याचं वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटणार आहे। या ठिकाणी बघा मग काय, या ठिकाणी किती रुपये, 500 रुपये। आता व्याज एक इकडे बघणार मित्रांनो आपण, व्याज अशा पद्धतीने सरळ व्याज 500 वर एक अशा पद्धतीने पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी, चक्रवाढ व्याज मित्रांनो दुसऱ्या वर्षापासून वाढायला सुरुवात होते। पहिल्या वर्षी तर मित्रांनो चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हे दोन्ही समान असतात, तर वाढ कुठून होते, तर वाढ होते मित्रांनो दुसऱ्या वर्षापासून, सेकंड इयर पासून। बरोबर, मग बघा या ठिकाणी, समजा या ठिकाणी इथं वाढ समजा काय मित्रांनो, इथं समजा 1.25 रुपये। आता बघणार मित्रांनो ही मेथड नंबर एक आहे, दुसरी पण सॉल्व करूयात आपण। 500 रुपयाला 1.25, तर मित्रांनो 100 ला किती, बघा आता वर्ग संख्या भेटेल आपल्याला या ठिकाणी, हा 100 गुणिले 125 भागिले किती मित्रांनो 50, या ठिकाणी 50,000, 2 शून्य कट 2 शून्य कट, 25 ने भाग देऊन टाका मित्रांनो 20, 25 ने भाग देऊन टाका किती 5, 1/4 याला मित्रांनो आपण प्रतिशत मध्ये कन्वर्ट केलं तर इथं 100 म्हणजे किती मित्रांनो या ठिकाणी 25, मग 25 कोणाचा वर्ग आहे तर 5 चा वर्ग, तर 5% या ठिकाणी बरोबर असेल विकल्प एक। बरोबर, किंवा मित्रांनो आपण विकल्प घेऊन सुद्धा काढतो ना तरी पण निघून जाणार, पाच ही दुसरी पद्धत, 500 चे 5%, 5 5 25, पहिल्या वर्षी 25 दुसऱ्या वर्षी 25 रुपये तर मुद्दलावर भेटतीलच, पण या 25 वर 5% ने 1.25, 25 गुणिले 5, 2 घर डावीकडे, यासाठी किती 0.2 असतात प्रतिशत वर, म्हणून यासाठी म्हणजेच काय दोन्ही पद्धतीने बघितलं आपण 5% बरोबर असेल। चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे, काळकाम एक वर हा प्रश्न आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला कळत असेल समजत असेल अशी अपेक्षा आहे। ओके चला मित्रांनो आता पुढे बघूया, एबीसी एक कार्य को क्रमस, एबीसी एक कार्य को क्रमस 30, 60 और 120 दिन में, पहिल्यांदा लसा भी घेऊन टाकूयात, लस 120, 30 ने भाग दिल्यानंतर किती मित्रांनो 4, 60 ने भाग दिल्यानंतर किती 2, 120 ने भाग दिल्यानंतर किती 1, म्हणजे ए एका दिवसाला 4 काम, बी एका दिवसाला 2 काम, सी एका दिवसाला 1 काम। क्लियर पर्यंत, एक कार्य पूरा होने से 10 दिन पहले काम छोड़ देता है, म्हणजे मित्रांनो 10 दिन पहिले म्हणजे 10 चा गुणाकार या ठिकाणी, बी कार्य पूरा होने से पहले 5 दिन म्हणजे इथं 5 ने गुणाकार, किती मित्रांनो 10, म्हणजे टोटल किती या ठिकाणी 40, आणि हे पुढे काय 5 दिन पहिले काम छोड़ देता है। बरोबर, संपूर्ण कार्य को पूरा करने के लिए आवश्यक दिनों की संख्या ज्ञात करें मित्रांनो, या ठिकाणी हे दोघांची बेरीज 50, मग 120 + 50 म्हणजे टोटल 170, आणि एका दिवसाला काम किती तर 7 काम, 170/7 म्हणजे काय विकल्प बी मध्ये आहे। ओके चला पुढे बघूया पुढचा प्रश्न, 21 सेंटीमीटर त्रिज्या वाली लोहे की एक गेंद को पिघलाकर पुनः 7 सेंटीमीटर त्रिज्या वाली गोलाकार गेंदों में ढाला जाता है, तो गोलाकार गेंदों की संख्या ज्ञात करें मित्रांनो, लक्षात ठेवा अशा पद्धतीने गोला आहे, गोल किंवा त्याला आपण काहीतरी एका मित्रांनो गोलाकार, बघा मित्रांनो गोळा फेक मध्ये जे आपण फिजिकल साठी गोळा फेकतो तो गोल असतो ना भरीव, तोच या ठिकाणी गोल आहे। ते काय म्हणतात की 21 सेंटीमीटर त्रिज्या वाली लोहे की एक गेंद को पिघलाकर पुनः 7 सेंटीमीटर त्रिज्या वाली एक गोलाकार गेंदों में ढाला जाता है, म्हणजे 21 सेंटीमीटर त्रिज्याची एक काय मित्रांनो तो गोलाकार एक गोला आहे, तर त्या गोळापासून किंवा हिंदी मध्ये गोला म्हणतात, त्या गोलापासून आपण काय करूयात 7 सेंटीमीटर त्रिज्या असणारा
एक गोळा नवीन तयार करून घेऊयात. मग मित्रांनो या ठिकाणी नेहमी आणि नेहमी घन संख्या हेच उत्तर असतं. मग बघा मित्रांनो कोणती या ठिकाणी घन संख्या दिसते, तर दिसते 27. बस क्लिक करून पुढे पण गेला तरी पण काही हरकत नाही, पण या ठिकाणी सॉल्व करून दाखवतो. मित्रांनो काय होणार या ठिकाणी, 21 सेंटीमीटर त्रिज्या, 21 गुणिला 21 7 सेंटीमीटर आले, 7 गुणिला 7. बस झालं कार्यक्रम. हे किती 3, हे पुन्हा 3 आणि हे पुन्हा 3, म्हणजे 3 गुणिला 3 गुणिला 3, तर किती 27 सेंटीमीटर. किती गेंद, गोलाकार गेंदो की संख्या ज्ञात कीजिए, तर किती 27 या ठिकाणी गेंद तयार होतील. चला या ठिकाणी काय म्हटलंय, 5 और 12 के तृतीयानुपाती का 5, 8 और 9 के चतुर्थानुपाती से क्या अनुपात है. बघा मित्रांनो एकदम आनंदाने बघूयात. 5, 12 आणि n हे 3 आहे, त्यानंतर इथं 5, 8 आणि 9 व त्यानंतर एक चतुर्थ आहे, बरोबर. मग काय होतं या ठिकाणी समजून घेणार आपण. तर मित्रांनो हे 3 अनुपात असतील ना, तर फर्स्ट आणि लास्ट वाल्यांचे गुणाकार होतो 5n = आणि मधोमध जे असेल ना त्याला 2 वेळेस वापरतात, म्हणजे 12 गुणिले 12 म्हणजे किती 144, म्हणजे इथं तृतीय अनुपात किती 144/5 असेल. मग इथं बघूयात मित्रांनो इथं काय, इथं आपण या आधी एक प्रश्नामध्ये बघितलो की फर्स्ट आणि लास्ट दोघांचं गुणाकार आणि मिडल मध्ये असेल त्या दोघांचं गुणाकार, म्हणजे इथं सुद्धा 5n * 8 * 9 म्हणजे या ठिकाणी 5 इथं पुन्हा किती 72/5 यांना व्यस्त करा मित्रांनो एकमेकांमध्ये. या ठिकाणी 144 * 5 * 5/72 5 आणि 5 रद्द, 72 1 आणि 72 हे 2 पटी 2 1 म्हणजे 2:1 या ठिकाणी विकल्प 1 असेल. ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढचा प्रश्नाकडे. हाँ, अनिल ने सुबह अपनी यात्रा शुरू की, सुबह 10 बजे तक अपने उसने अपनी यात्रा का 1/2 भाग पूरा किया और उसी दिन दोपहर 1 बजे तक उसने अपनी यात्रा का 4/5 भाग पूरा किया. उसने अपनी यात्रा किस समय शुरू की. बघा मित्रांनो सोपा है अतिशय, काही प्रॉब्लेम नाही. मला एक सांगा मित्रांनो, सकाळी 10 वाजेपर्यंत 10 वाजता तोपर्यंत त्यांनी 1/2 इतके अंतर पूर्ण केले किंवा कम्प्लीट केले, बरोबर. मग त्यानंतर मित्रांनो तो ह्या 1/2 त्यानंतर मित्रांनो दोपहर 1 बजे तक उसने 4/5 भाग दूरी तय की. मग या ठिकाणी बघा या दोघांमध्ये फरक किती येणार मित्रांनो, अंतर किती. तर मित्रांनो फरक बघा 4/5 - 1/2 फरक काढून टाकूयात, म्हणजे काय या ठिकाणी मित्रांनो लस 10 10 या ठिकाणी किती मित्रांनो 2, तर इथं आहे 8, इथं 5 म्हणजे इथं किती 3 3/10 हे अंतर तो पार करतो किती तासात. तर मित्रांनो 10 वाजून 1 10 ते 1 या दरम्यान म्हणजे किती तास 3 तासात तो व्यक्ती 3/10 अंतर पार करत असेल, 3/10 अंतर पार करत असेल तर 1/2 नंतर किती तासात, म्हणजे म्हणतात ना 10 पर्यंत 1/2 अंतर पार करतो. मग बघूया त्या ठिकाणी की किती वाजता निघाला असेल, म्हणजे किती तास लागतात त्याला 1/2 येण्यासाठी. तिरकस गुणाकार करून टाका मित्रांनो, तिरकस गुणाकार मिटलाय तर करून टाकतो काय या ठिकाणी 3 आणि हे किती 10/3 बरोबर. 3 आणि 3 रद्द होतील, 5 आहे 2 1 2 5 10 म्हणजे त्याला 1/2 अंतर पार करण्यासाठी 5 तास लागतात. मग तो 10 वाजता मित्रांनो 1/2 अंतर हे क्लिअर करत असतो, बरोबर. मग 10 मधून 5 मायनस करून टाका, म्हणजे सकाळी 5 AM ला तो काय मित्रांनो अपनी यात्रा सुरू की. काय विकल्प डी मध्ये असेल, डी मध्ये असेल. क्लिअर पर्यंत चला पुढे जाऊ पुढचा प्रश्न काय.
तीन के पहले दस गुणजो का औसत ज्ञात करे मित्रांनो तीन च टेबल नवीन काहीच नाही तीन च टेबल टोटल लिहून टाकणार आता टोटल लिहिण्यापेक्षा मी काय लिहणार या ठिकाणी तीन चौक बारा तीन पांच पंद्रह तीन सक अठरा होता तीन सता एकवीस म्हणजे मित्रांनो बघा पंद्रह आणि अठरा या मधोमध एक संख्या अशी घ्या की दोघांमध्ये फरक समान असेल तर तुम्ही म्हणणार या ठिकाणी 16.5 म्हणजे इथं सुद्धा 1.5 चं फरक आहे इथं सुद्धा 1.5 म्हणजे विकल्प डी या ठिकाणी बरोबर असेल किंवा तीन चं टेबल लिहिल्यानंतर पण हेच किंवा मित्रांनो टोटल संख्या त्यांची बेरीज किंवा मित्रांनो काय आणखी या ठिकाणी आणखी एक दुसरी पद्धत काय मित्रांनो तीन आणि लास्ट मध्ये मित्रांनो तीन तीन एक तीन तीन दहा किती मित्रांनो तीस दोघांची बेरीज या ठिकाणी किती दोघांची बेरीज 33 किती संख्यांची दोन संख्यांची बेरीज म्हणजे 16.5 ही एक पद्धत आहे किंवा मित्रांनो कोणत्याही अशा पद्धतीने दोन संख्यांची बेरीज करा त्यांची बेरीज 16 बेरीज 33 च येणार आणि भाग दोन ने दिल्यानंतर 16.5 उत्तर येऊन जाणार ओके चला पुढे जाऊ मित्रांनो आणखी ओके ठीक आहे एक वस्तू 1200 रुपये पर सूचीबद्ध आहे म्हणजे मित्रांनो सूचीबद्ध आहे म्हणजे अंकित मूल्य आहे वगैरे वगैरे ग्राहक दो क्रमागत छूट प्राप्त करने के बाद इसके लिए 972 रुपए का भुगतान करता है यदि पहली छूट की दर 10% है तो दूसरी छूट की दर ज्ञात करें डॉट डॉट है बघा या ठिकाणी कशा पद्धतीने सॉल्व करायचं काळजी करून घेण्याची गरज नाही 1200 रुपये आहे सुरुवातीला क्लियर पर्यंत मग पुढे काय म्हणतात या ठिकाणी यदि प्रथम पहिली छूट 10% म्हणजे 1200 चे 10% या ठिकाणी 120 होतात मग 1200 मधून 120 मायनस केल्यानंतर मला वाटतं 1080 रुपये या ठिकाणी येते मग पुन्हा ती वस्तू आता शेवटी 972 रुपयाला भेटते तर या ठिकाणी इथं डिस्काउंट किती रुपयाचा असेल हा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याकडे मग बघून घेऊयात मित्रांनो काय असेल या ठिकाणी मी अंतर काढेल 1080 आणि 972 यामध्ये किती फरक असेल तर 1080 आणि 972 मध्ये इथं आहे अंतर या ठिकाणी 108 असेल मग 1080 वर 108 रुपये ची सवलत मिळते तर 100% वर किती तर मित्रांनो बघा 10% ती सुद्धा असेल 10% जे विकल्प बी मध्ये आहे ओके कळत असेल प्रत्येकाला अशी अपेक्षा आहे कळत आहे प्रत्येकाला ओके चला मग पुढे जाऊ पुढचा प्रश्न यदि आलू का मूल्य 10% से बढ़ जाता है तो एक उपयोगकर्ता को अपने आलू की खपत में कितने प्रतिशत की कटौती करनी होगी ताकि आलू पर खर्च अपरिवर्तित रहे मित्रांनो बघा हा प्रश्न कसा टाईपचा आहे प्रत्येक ठिकाणी आलूच नाही येणार कधी कधी बटाटे येतील कांदे येतील गाजर येतील काही येतील ओके बघा मित्रांनो एक गोष्ट सांगतो समजा चहा आहे चहा पावडर मी चिनी बाबतीत बोलतो चिनी म्हणजे साखर बाबतीत बोलतो समजा 50 रुपये किलो साखर आहे आणि नंतर काही दिवसांमध्ये 75 रुपये किलो साखर होते तर ते लोक काय ते फॅमिलीचे लोक काय करतात मित्रांनो बरोबर ती साखर 75 रुपये किलो होते ना 50 रुपयाची या ठिकाणी 75 रुपये प्रति किलोग्राम साखर होते तर ते आपला या ठिकाणी साखरेवर जो 50 रुपयाचा सुरुवातीचा जो खर्च होता तो कंटिन्यू आणि हा ठेवतो कंटिन्यू ठेवतात 50 रुपये 75 खर्च करत नाही पण तरी सुद्धा मित्रांनो ती साखर त्यांना आधी 50 रुपये प्रति किलो 1 किलोग्राम साखर जितक्या दिवस पुरत होती 30 साखर आज 75 रुपये किलो झाल्यानंतर सुद्धा ते लोक 50 रुपयाला ती साखर आणतात आणि तितक्याच दिवस ती साखर पुरवतात जे आधी पुरवत होते ते मग काय मित्रांनो यामध्ये त्यांना वापरात कमी करावं लागेल वापर कमी करावा लागेल जे 2 कप चहा पिणारे त्यांना 1 कप प्यावं लागेल 1 कप प्यावं लागेल म्हणजे त्यांच्या वापरामध्ये किती टक्के कपात किंवा कटौती कमी करावी लागेल जे की या ठिकाणी आहे प्रश्न मित्रांनो अतिशय सोपे असतात मग या ठिकाणी या टाईपवर भरपूर प्रश्न येतात की किसी कामगार का
काही कामगार असेल किंवा मित्रांनो काही उद्योग असेल उद्योगधंदे असेल यामध्ये मित्रांनो मजूर असतील, म्हणजे मजुरांची संख्या 10% कमी केल्याने आता उर्वरित मजुरांचे कामाचे तास किती टक्के वाढवावे लागेल म्हणजे उत्पादनावर कोणताही परिणाम म्हणजे होणार नाही या पद्धतीने, किंवा चहा पावडर असेल चहा असेल वगैरे चहासाठी चीनी असेल काही असू द्या याच पद्धतीने पद्धत आहे. आता मी काय करणार 10% ला लिहणार मी या ठिकाणी 1/10, या ठिकाणी 10 तर या ठिकाणी 11, 10% से बढ जाते म्हणजे 10/1 बरोबर. तर मित्रांनो बघा हे सर्कल पूर्ण करायचे, 11 या ठिकाणी 1 कमी तर 100 किती झालं मित्रांनो, मग 100 किती 11 11 99, 1 इथं पॉइंट इथं 0 पुन्हा या ठिकाणी 0 1 9.1 समथिंग, ओके 9. पुन्हा हे तर रिपीट आहे, रिपीटेशन पुन्हा पुन्हा वाढत जाईल, 9 मिळालं आपल्याला 9.1 हे बरोबर असेल. बघा पुन्हा या ठिकाणी काका मेकचे तब्बल या शिफ्ट मध्ये काही 2 प्रश्न आलेले हा, मग बघा ए बी क्रमश 18 और 36 में पूरा कर सकते हैं, दोघांची लस 36 म्हणजे ए एका दिवसाला 2 काम बी एका दिवसाला 1 काम बरोबर, काय म्हणतात मग ते वे 8 तक एक साथ काम करते हैं म्हणजे एका दिवसाला 1 बरोबर किती 3 काम, तर 8 दिवसाला किती काम तर 8 दिवसाला मित्रांनो 24 काम, मग 36 पैकी 24 काम केल्यानंतर शेष काम किती 12, एक काम छोड़ देता है शेष काम को पूरा करने के बीबी एका दिवसाला 1 काम तर 12 काम मित्रांनो 12 दिवसात या ठिकाणी पूरा करने में कितने दिन लगेंगे तर 12 दिन लगेंगे, ओके चला पुढे मित्रांनो या ठिकाणी 168 सेंटीमीटर ऊंचाई और 4 सेंटीमीटर आधार त्रिज्या वाले एक शंकु को 8 सेंटी 6 सेंटीमीटर लकड़ी आयताकार ब्लॉक से बनाया मित्रांनो, हा प्रश्न नंबर 16 आहे, 168 नाही प्रश्न नंबर काय मित्रांनो, हा प्रश्न नंबर 16 आहे असं वाटतं मला 16, ओके 168 घेऊन तर हा प्रश्न मग कुठल्या कुठे किंमत निघणार त्याची आणि इथं तर त्यानुसार नाही बसणार, तो 16 नंबर क्वेश्चन नंबर 16 आहे तो. त्रिज्या वाला एक शंकु को एक 8 सेंटीमीटर ओके बघा मित्रांनो एक ब्लॉक तयार करतात, त्या ब्लॉकची 8 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर लकडी आयताकार ब्लॉक से बनाया जाता है, तो व्यस्त हुई लकडी की मित्रांनो हे 8 बाय 6 6 बाय 4 एक टोटल गुणाकारच करून टाकू सुरुवातीला आपण, किती 8 गुणिला 6 गुणिला 4 म्हणजे किती सेंटीमीटर येणार 24 गुणी किती मित्रांनो 8 × 48 आणि हे 24 तर मला वाटतं हे 148 × 4 832 2 3 192 आले या ठिकाणी. पुढे बघा मित्रांनो एक शंकूसाठी फॉर्म्युला असतो मित्रांनो 1/3 पाय आर स्क्वेअर एच, मग बघा या ठिकाणी शंकूचा आयताकार 1/3 × 22/7 × 4 × 4 × ऊंचाई कितनी 8 सेंटीमीटर. चला मित्रांनो गुणाकार या ठिकाणी करूयात, बघा कशा पद्धतीने 4 × 4 = 8 ओके 8 × 32 22 × 4 किती 88 × 32 बघा मित्रांनो 8 × 16 = 16 6 × 4 = 1 40 हे किती 41 × 1 = 4 8 × 24 हे किती 28 से 16 ला मी काय करेल या ठिकाणी 21 ने भाग देऊन टाकणार, क्लिअर पर्यंत 21 ने भाग दिल्यानंतर बघा मित्रांनो 21 ने भाग देतो मी ओके 7 × 21 किती येतात बघूया 21 1/1 म्हणजे किती मित्रांनो या ठिकाणी 7 उरेल 21 3 किती मित्रांनो 63 त्यानंतर इथं 8 उरतात ओके त्यानंतर 21 × 84 तर 2 इथं पॉइंट इथं 0 पुन्हा 0 त्यानंतर 1 मिनिट मित्रांनो
उत्तर तर पॉइंट मध्ये या थोड गडबड झाली तर नाही आपल्याकडून काही बघूयात आपण 134.0 पुन्हा या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 0 ओके 134 पॉइंट समथिंग काहीतरी येणार ओके पॉइंट मध्ये आहे 134 आहे मित्रांनो पॉइंट मध्ये या ठिकाणी बघा आता 0 लागतोय 0 नंतर या ठिकाणी पुन्हा पुन्हा रिपीट होईल तर काय मित्रांनो या ठिकाणी रिपीट होईल तर काय या ठिकाणी 9 वगैरे काही येणार तर हे 0 नंतर जे अंक येतील पॉइंट नंतर 0 अंक तर त्याची किंमत खूप लहान असते मित्रांनो तर मी काय करतो फक्त 134 च घेतो मित्रांनो तर काही गडबड तर होऊ शकते पुढे कारण की ही पॉइंट मध्ये नाही यायला पाहिजे आपण तर कॅल्क्युलेशन बरोबर केलेलं आहे काही हरकत नाही ओके आपण कॅल्क्युलेशन बरोबर केल्यानंतर आपल्याला काय मिळालं या ठिकाणी मित्रांनो हे तर टोटल आपल्याला किती 192 8 × 6 × 4 म्हणजे 192 सेंटीमीटर आणि हे कॅल्क्युलेशन 1/3 × 22/7 × 4 × 4 × 8 ही टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 134 पॉइंट समथिंग ओके कॅल्क्युलेशन पण बरोबर केलेलं आपण ओके हे तर नंतरची गोष्ट 134 मग बघा मित्रांनो या ठिकाणी आयताकार ब्लॉक मग जे या ठिकाणी आयताकार ब्लॉक साठी लागते मित्रांनो 192 सेंटीमीटर आणि इथं आहे 134 सेंटीमीटर यामध्ये फरक किती 192 मधून 134 मायनस करून टाकूया 8 5 58 मग बघा 192 ला 58 बघा आपण 134 तर एक मोठी संख्या घेऊन टाकलो पॉइंट नंतर समथिंग अंक येत होते ते नाही घेतलो पण बघा आता काय 100 ला किती बरोबर बघा इथं पण पॉइंट आहे पॉइंट मध्ये नाही इथं कुठेच विकल्प प्रतिशत मध्ये आहे बघूया तीर्थस गुणाकार करून टाकूयात मित्रांनो 5800 × 192 ओके बघा मित्रांनो मग कशा पद्धतीने भाग देणार मी समजून घेणार या ठिकाणी 2 आणि 2 19 3 57 आहे का मित्रांनो 3 वर सुरुवात कुठे आहे ओके मी हे विकल्प निवड करतो मित्रांनो सीची आणि 100% सी असायला पाहिजे 30% मित्रांनो मी मागे पुढे काय करतोय 30% ला टिक मार्क करण्यासाठी 134 घेतलो ना आपण पॉइंट मध्ये येत होते पॉइंट मध्ये येऊन काय किती येणार आहे मित्रांनो 2 3 4% वाढतील पण इथं डिफरन्स किती आहे मित्रांनो या ठिकाणी 30% 56 48 आणि 58 30% असायला पाहिजे हे 100% बरोबर आहे इथं 1 ओके 3 × 2 = 6 म्हणजे किती मित्रांनो इथं 4 म्हणजे या ठिकाणी 192 पेक्षा हे 40 लहान आहे म्हणून इथं 10 मग या ठिकाणी पुन्हा पॉइंट आणि समथिंग इथं पण रिपीट होईल म्हणजे 30% हे योग्य आहे 30% ओके ठीक आहे पुढे जाऊ पुढचा प्रश्नाकडे बघा हे दिसतंय प्रत्येकाला 5/4 आहेत अरविंद भानुसे 5/4 गुना तेज दौड़ता है यदि किसी दौड़ में अरविंद भानु को 60 मीटर की लीड देता है तो प्रारंभिक बिंदु से वह दूरी ज्ञात कीजिए 60 मीटर की लीड देता है बघा मित्रांनो अरविंद आणि भानु अरविंद 5/4 म्हणजे भानु 4 अरविंद किती 5 दोघांमध्ये फरक किती तर दोघांमध्ये आपण फरक काढतो तर एक एक भाग साठी किती एक युनिटचं मान किती 60 म्हणजे 5 × 60 किती तर 300 येणार मित्रांनो आणि या ठिकाणी भानु किती 4 × 60 किती 240 आणि सुरुवातीला अरविंद भानु को 60 मीटर की लीड देतात म्हणजे काय मित्रांनो 60 इथं पण ऍड केलं तर 300 म्हणजे काय दोनों जहां दोनों मिलेंगे तर 300 मीटर पर वे दोनों मिलेंगे तर विकल्प बी बरोबर असेल बघा हा प्रश्न आपल्या समोर आणखी हा प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहे ओके ठीक आहे मी मान्य करतो की हा प्रश्न थोडा बेस्ट लेवल खूप छान हा प्रश्न याची पण लेवल आणि त्यानंतर हे ठीक आहे हे तर सर्वसाधारण याची पण लेवल ठीक आहे लेवल वगैरे काही ठीक नाही या ठिकाणी फक्त विकल्प टाकल्यानंतर हे सॉरी जे फॉर्म्युला या ठिकाणी जे संकुचा जे फॉर्म्युला आहे ते टाकल्यानंतर डायरेक्ट उत्तर निघते हे प्रॉब्लेम नाही ओके चलो आहे काही यामध्ये बेस्ट आहे काही प्रश्न पण बघा या ठिकाणी काय आहे अर्जुन 30 किलोमीटर प्रति घंटा के औसत चाल से 10 किलोमीटर 10 किलोमीटर
30 किलोमीटर प्रति घंटा की औसत चाल से। त्यानंतर पुढे काय मित्रांनो, अपनी बाइक से चोर फिर 25 किलोमीटर की चाल 14 किलोमीटर, 25 किलोमीटर पर आवर की औसत चाल से 14 किलोमीटर। टोटल दूरी किती आहे मित्रांनो 24 किलोमीटर। पण आता इथं भाग दिल्यानंतर उत्तर पॉइंट मध्ये येणार, म्हणून मी काय करून घेतो लस काढून घेतो, लस 150, मग हे किती मित्रांनो 6, मग 14 गुणिला 6 किती तर 84, हे सुद्धा मित्रांनो 150 म्हणजे किती हे तर 5 म्हणजे 50, म्हणजे दोघांची बेरीज करून टाका हे 4 आणि हे किती 134 बरोबर। मग या ठिकाणी 134 किलोमीटर अंतराला समजा 150 किलोमीटर या वेगाने तर 24 लाख किती, क्लिअर पर्यंत तिरकस गुणाकार करू टाका, 24 गुणिला 150 म्हणजे हे जर आपण गुणाकार करतो तर 24 गुणिला 150 हे 36 येतात भागीला 134। चला मित्रांनो कार्यक्रम होतो या ठिकाणी, मग 36 ला 34 ने भाग देऊन टाका कदा, किंवा मित्रांनो याला 2 पट म्हणजे त्याला 18 असे करून टाका, 134 ला 67 अशा पद्धतीने पण भाग जातो, मी या पद्धतीने देऊन टाकतो। ओके बघा, मग 13 चे 2 13 1 13 2 26 26 36 मधून 26 गेले तर 10, त्यानंतर हे 8 तर हे किती 92, त्यानंतर 13 किती 78, मग या ठिकाणी 24 92 मधून 78 गेल्यानंतर किती मित्रांनो हे 4 8 म्हणजे 14, या ठिकाणी 140 मधून 24 गेल्यानंतर किती मित्रांनो 126, तर आपण बघूयात मित्रांनो 26 आणखी पुढे आणखी पॉइंट मध्ये येणार रिपीट तर 26 पॉइंट समथिंग या ठिकाणी असेल, समथिंग म्हणजे बघा जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण ते पॉइंट नंतर पण टोटल डिजिट नंबर काढून टाकूयात। ओके मित्रांनो आपल्याकडे असे असे मेथड आहे की कोणताही भागाकार असू द्या, काही असू द्या, कुठल्या कुठे किती मोठी संख्या असू द्या, त्याला सुद्धा मित्रांनो विभाज्यतेचे कसोट्या याला हात न लावता याचा वापर न करता, किंवा मित्रांनो मोठ्यात मोठ्या संख्येत टेबल न याद करता किंवा न आठवण करता या ठिकाणी आपण काढू शकतो उत्तर, क्लिअर पर्यंत। मग या ठिकाणी आपल्याला 26 पॉइंट आणि तिथं लगेच उत्तर भेटतं, तर पुढे जाण्याची काहीच गरज नाही, 26 पॉइंट या ठिकाणी 87 हे उत्तर असेल जे विकल्प 4 मध्ये आहे। ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। ओके चला सेकंड लास्ट प्रश्न आहे मित्रांनो, एक कार का वर्तमान मूल्य 8,50,000 है और इसका मूल्य 10% प्रति वर्ष की दर से मूल्य ह्रास हो रहा है तो 4 साल बाद, मित्रांनो 10% ला आपण बघितलो 1/10 लिहतो, म्हणजे इथं 10 असेल तर इथं 9 असेल कारण की मूल्य घट होते ना, म्हणजे मित्रांनो इथं 4th घात इथं सुद्धा 4th घात, तर 10 चा 4th घात म्हणजे 4 0 ठेवून देणे हा कार्यक्रम असतो, 9 चा 4th घात 9 चा मित्रांनो 3रा घात या ठिकाणी म्हणजे 9 चा घन 729 गुणिला 9 हे करावं लागेल आपल्याला कॅल्क्युलेशन। ओके 9 गुणिला 9 81 1 8 9 2 18 आणि 8 किती 26 26 6 4 2 हे 63 65 काय मित्रांनो 6,561 क्लिअर। मग इथं किती मित्रांनो तर इथं आहे 8,50,000 म्हणजे किती 4 0 85 पट, तर इथं पण 85 पट करून टाका मित्रांनो झालं, मग किती 5 1 5 5 6 3 3 25 3 28 4 2 6 5 30 हे किती 32 क्लिअर पर्यंत। त्यानंतर पुन्हा 8 1 8 8 6 48 4 8 5 44 4 8 6 48 4 8 6 48 हे किती 52 बघा। मग मित्रांनो हे 5 8 8 9 16 6 4 1 7 5 5 किती 55 70 85 557,685 बी मध्ये आहे। ओके चला पुढे जाऊ पुढचा प्रश्न, हा प्रश्न लास्ट असेल आणि शेवटचा प्रश्न, या आधी आपण या टाइपचे प्रश्न बघितले, मला वाटतं 2 प्रश्न बघितले, हा 3रा प्रश्न टाइप तोच आहे पण या ठिकाणी नंबर बदल आहे, नंबर चेंज आहे। बघा मित्रांनो
25% लाभ प्राप्त करने के लिए 1 किलोग्राम के वास्तविक वजन के बजाय एक बेईमान दुकानदार द्वारा उपयोग किया जाने वाला दोषपूर्ण वजन कितना है? 25% म्हणजे 1/4 लिहतो आपण, इथं 4 आणि इथं 5 का 5 कि 25% का लाभ म्हणजे 4 रुपयाला मिळणारी वस्तू 5 ला भेटते म्हणजे 4 ला 1 रुपये म्हणजे ज्या ठिकाणी 4 रुपयाची वस्तू 5 ला विकली जाते यांना व्यस्त केल्यानंतर इथं 5 आणि इथं 4 म्हणजे 5 साठी 1000 ग्राम, 1000 ग्राम तर 4 साठी किती मित्रांनो 800 ग्राम, ओके 5 ला 1000 तर 4 ला किती 800, या ठिकाणी ग्राम बरोबर असेल जे विकल्प डी मध्ये आहे, ओके। चला मित्रांनो ठीक आहे, मग आपण या ठिकाणी आज या शिफ्ट नंबर 3/12/1/2023 शिफ्ट नंबर 3 चे टोटल गणितातील प्रश्न बघितले, ओके। प्रत्येक विद्यार्थ्याला कळत असेल समजत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्याकडून, ओके मित्रांनो। काही अडचण असेल तर नक्की मला सुचवा। तुमच्या समोर मित्रांनो हे मोबाईल नंबर आहे जे की तुम्हाला हे बघा सुरुवातीला पण आहे मित्रांनो या ठिकाणी, एक मिनिट इथं प्रत्येकाला दिसत असेल, दिसत नसेल तर मी लिहून देतो, या ठिकाणी अडचण असेल तर नक्की कॉल करा। कॉल मित्रांनो कॉल करण्यापेक्षा मला असं वाटतं की मेसेज केला तर ते योग्य होईल, कारण की जे ऑफलाईन लेक्चर असतात ऑफलाईन मध्ये मित्रांनो बऱ्याच वेळेस कॉल तुमचे रिसीव्ह होत नाही वगैरे वगैरे। तर मित्रांनो व्हॉट्सअपला मेसेज करून तुमच्या काही समस्या असतील किंवा काही प्रश्न अडत असतील अडचण असेल 8806046135 हा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर पण आहे, यावर तुमची काही पण अडचण असेल तर नक्की तुम्ही सुचवा, ओके क्लिअर, तुमचे नक्की प्रश्नांचे उत्तर देण्यात येतील, ओके। या ठिकाणी मित्रांनो थांबूयात, भेटूयात आपण नेक्स्ट सिरीज मध्ये, ओके थँक्यू।